भक्तीचं प्रतीक असलेला संकटमोचन हनुमान जयंती नेवासे तालुक्यामध्ये भेंडा इथं मोठ्या उत्साहात पार पडली. नेवासा तालुक्यातील भेंडा इथं हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे 5:30 वाजता श्रींचा जन्म सोहळा आणि गंगाजल अभिषेक ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक अनिल पंडितराव शेवाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. अभिषेकासाठी अशोक मिसाळ, काकासाहेब शिंदे, बापूदादा नजन, अशोक वायकर, विश्वास कोकणे, कल्याण म्हस्के, प्रमोद गोडसे, समाधान शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्मसोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते 6:30 वाजता श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर 9 ते 11 या वेळेत हरिभक्त परायण मुकुंद काका जाट देवळेकर यांचं काल्याचं कीर्तन झालं. विरोध झाला, पण तो विरोध अभंगाच्या शेवटपर्यंत विरघळून पुन्हा एकत्रीकरण अशा प्रकारचं झालं, पुन्हा कॉम्प्रोमाइज अशा प्रकारचं झालं. अशी गोष्ट त्यांचं खूप चांगलं जमलं, चांगलं जमलं, चांगलं पुन्हा विचारलं हे सांगण्यात अर्थ नाही. त्यांचं खूप थकलं होतं, पण सगळं व्यवस्थित झालं. पहिल्यापेक्षा आता चांगलं प्रेम आहे अशी वार्ता त्या ठिकाणी सांगावी, अशी वार्ता तुम्हाला मला श्री तुकाराम महाराज सांगतात. आणि या गोपाळांच्या आणि भगवंताच्या वाळवंटात गाई चालण्याचा जे इतिहास आहे, या इतिहासाला आणि एका रूपकाचं स्टेज किंवा एक रूपकाचं आणि व्यासपीठ त्या ठिकाणी देऊ. इतिहास आणि रूपक त्यामधून मनुष्याला आणि त्या ठिकाणी परमार्थ करण्याकरता कसा मार्ग असावा ही एक गोष्ट अशा प्रकारची ही गोष्ट आहे. काय करावं सगळ्यांचं जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करा, गोमातेची सेवा करा, सामुदायिक कामात कार्यात सर्वांचं योगदान असू द्या, जीवनातला अहंकार कमी करा, असं मार्गदर्शन यावेळी महाराजांनी कीर्तनामधून केलं. या काल्याच्या कीर्तनासाठी विजय तनपुरे, पांडुरंग अभंग, दत्तू काळे, नागेबाबा पतसंस्थेचे कडूभाऊ काळे, माजी सभापती तुकाराम मिसाळ, काशीनाथ नवले, प्रशांत गडाख आदी मान्यवर उपस्थित होते. कीर्तनानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. मंदिरामध्ये दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रतिनिधी रवी उगलमुगळे, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, नेवासा.